स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला रिझल्टबद्दल सांगितले होते, त्याप्रमाणे आज तुमचा GCC शॉर्ट हँड लघुलेखनाचा रिझल्ट आलेला आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, इथे सर्वांचे डाऊट क्लिअर होतील। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच लघुलेखन GCC जुलै 2023 दिनांक 21/7/2023 ते दिनांक 23/7/2023 या कालावधीत घेण्यात आलेली होती। सदर परीक्षेचा निकाल दिनांक 10/10/2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे। या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे। विद्यार्थ्यांना गुणपत्रकांची ऑनलाईन प्रिंट आता लगेच घेता येतील। तसेच विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे गुणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात येतील। तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये तुमचे रिझल्ट तुम्हाला मिळून जातील आणि हे सर्व इन्स्टिट्यूटमध्येच मिळतील। सदरची प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटरद्वारे 100 GSM कागदावर करून विद्यार्थ्यांना वितरित करावे। तसेच संबंधित विद्यार्थ्यात सॉफ्ट कॉपी म्हणजेच PDF स्वरूपात देण्यात यावी। तुम्ही तुमचे सर्टिफिकेटची PDFसुद्धा तुम्ही मागून त्यांच्या तुमच्याकडे सेव्ह करू शकता, जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार सदरील प्रमाणपत्र कलर प्रिंटरद्वारे 100 GSM कागदावर छपाई करून घेता येईल। म्हणजे तुमचे सर्टिफिकेट हरवले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र किंवा गुणपत्रके वितरित केलेली पोहोच दप्तरी जतन करून ठेवावी। आता पुढची माहिती ही गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी आहे, ते सर्वांनी ऐकून घ्या। निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थीने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। तसेच गुण पडताळणीसाठी प्रतिविषय 100 प्रमाणे व छायाप्रतीसाठी मिळवण्यासाठी प्रतिविषय 400 प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20/10/2023 भरण्यात यावेत। गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन 5 दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय 600 प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावेत। जर तुमचे रिझल्ट फेल आलेले असेल, जर तुम्हाला वाटत असेल की आपण पास होऊ, तर त्या सर्वांनी अशा प्रकारे तुम्ही गुण पडताळणी तसेच छायाप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। आणि हे फॉर्म फक्त तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमार्फत फॉर्म भरलेला होता त्याच इन्स्टिट्यूटमार्फत करण्यात येईल। तुम्ही इतर स्वतः किंवा वैयक्तिक काही करू शकत नाही। ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणीच ह्या सर्व बाबी होतील। तसेच निकालाची संक्षिप्त माहिती या ठिकाणी दिलेली आहे। सर्वांना वाटत असेल की उपस्थिती अनुसरून निकाल हा फक्त 28.66% लागलेला आहे, पण परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी हे एकूण 13,227 इतके खूप मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी परीक्षेला विद्यार्थी बसलेले होते। तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 3,475 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे आणि लघुलेखनामध्ये हा आकडा हा खूप जास्तच आहे। त्यामुळे फक्त 28% निकाल लागला, सर्व विद्यार्थी फेल झालेले आहेत असे ह्या ठिकाणी म्हणता येणार नाही। उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा ह्या परीक्षेमध्ये खूप जास्त आहे। तसेच ह्या फेल विद्यार्थ्यांमध्ये ह्यावेळी जास्त जण 130 बसत नव्हते, मात्र आता 130, 140, 150 ह्या परीक्षेला बसण्याची संख्यासुद्धा जास्त झालेली आहे आणि त्यांचे पास होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांचे अनुत्तीर्णमध्ये त्यांचे नावे येत आहेत। तसेच राखीव 105 विद्यार्थी ह्या ठिकाणी तुम्हाला ठेवलेले आहे। राखीव म्हणजे जवळजवळ तुम्ही पासच असतात,
पण प्रीकंडिशनमुळे तुमचे रिझल्ट राखीव ठेवले जाते. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट राखीव आहेत त्यांनी लगेच आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यासंबंधी सांगावे. त्याची पुढील प्रोसेस ही इन्स्टिट्यूटवाले तुम्हाला सांगतील. त्याप्रमाणे तुमचे प्रीकंडिशन पूर्ण झाल्यानंतर तुमचे रिझल्ट लावले जातील. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.